तर प्रत्येकाच्या घरात ऑडी येणारच. वाजवा. फक्त स्त्रियांना ती संधी द्या. आपली संस्कृती पुरुषी आहे, काय झालं तर मीच करणार, मीच फिरणार, मीच करणार हे न करता स्वतःहून त्यांचा सन्मान करा. कारण बिहारमध्ये हे सुरू झालं. तर ठीक आहे, सुरुवात करूया. मराठी माणूस, मराठी आवाज, मराठी दणका. मोडला तर मनका आणि दिला तर दणकाच. एकच जुनून होता. डिएक्शन मध्ये मी आलो 6 मार्च 2003. तत्पूर्वी डॉक्टर प्रभू माझे अपलाईन, त्यांनी त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात डिएक्शन आलं. अपलाईन बद्दल जोरदार टाळ्या होतो. आपल्या आईबापांनी आपल्याला जन्म दिलाय आणि डिएक्शन तुम्हाला देणार आहे लाईफ स्टाईल. फादर अँड मदर गिव्ह अस लाईफ, पण डिएक्शन गिव्ह अस लाईफ स्टाईल. ही तुम्हाला डिएक्शन म्हणून द्यायला लागेल. 6 मार्च 2003 ला गेलो, मीटिंग ऐकली. मीटिंग ऐकताना पहिल्यांदा मला एक जाणवलं की माझी मराठी माणसं फक्त खाली बसली आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत. तुमच्या गोळ्या खांद्यावर लय भारी वाटलं, चातर लय चांगला आहे, पण काय सांगायचं. आणि स्टेजवरती सगळे परप्रांतीय होते. एकच जाणवलं, जी आग मराठी माणसाला स्वतःच्या मातीबद्दल असेल, स्वतःच्या गावाबद्दल असेल, ती आपुलकी दुसऱ्यांना असू शकते का? असू शकत नाही. त्या दिवशी ठरवलं आवाज काढायचा आणि मराठी भगवा आटके पार फडकवायचा आणि फडकवला. पण हे सगळं शक्य झालं फक्त तमाम माझ्या मराठी पुणे बंधू भगिनींच्यामुळे. तुमच्या करता जोरदार टाळ्या. सत्य हमेशा परेशान होता है, पराजित कभी नहीं होता. सत्यमेव जयते. डीएक्सएलच्या प्रोडक्ट मध्ये दम आहे, कंपनी चांगली आहे, नुकसान कुणाचं होत नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला एक पॉझिटिव्ह सोच घेऊन मार्केटमध्ये जायचंय आणि काम करत राहायचंय. अजिबात कधी सुद्धा थकायचं नाहीये. शुक्र गुजार हुमे उन लोगों का जिन्होंने मेरा साथ छोड़ दिया, क्योंकि वो जानते थे कि देवकर में काबिलियत है, अकेला सबसे लड़ सकता. जॉईन झालं. जॉईन झाल्याची कंडिशन, माझ्या कंपनीतला पगार होता फक्त 7500 रुपये. डीएक्सएलची मीटिंग ऐकली, मीटिंग ऐकून घरी आलो, म्हटलं काहीतरी झिंगाट होणार आता आपल्या आयुष्यात, लय प्रॉडक्ट भारी भेटले. मॅडमला सांगितलं आणि जेवढ्या घरात बायका तुम्हाला रेजिस्ट्री वाचतात म्हणजे ऐकून घेत नाही, तेवढ्या डीएक्सएल करायला जास्त चान्स असतो. त्यांना पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. आमच्या मॅडम ती कॉफी प्यायला तयार नव्हत्या. तुमची तुम्हीच प्या, आम्ही काय पिणार नाही. पहिला चेक 261 रुपये, दुसरा चेक आला 500 रुपये, तिसरा चेक आला 10,000 रुपये. मॅडम म्हटल्या तुमची कॉफी जरा चांगली चांगली लागते. तरी पण सांगायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, डीएक्सएल वाढवलं मी तिच्यामुळं. कारण गेल्या 14 वर्षात मला दळण कुठं आहे, गिरणी कुठं आहे, रेशन कुठं आहे, भाजी मंडई कुठं आहे. घरातला पाण्याचा नळ खराब झाला तरी पाईप रेंज घेऊन ती बदलते. वाजवा. मी नाही बदलत, सगळं एटू शेटका. मला फक्त जायचं काय केलंय एवढंच माहिती आहे. फक्त मी तुला सांगितलं तुला किती पैसे पाहिजेत तेवढे मला माग. त्याच्यानंतर सी इज अ डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर, डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनियर, मी आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर. दोघं सुद्धा असताना तिचा एक सवय होती की मला नोकरी करू द्या, मला जॉब करू द्या. मी तिला म्हटलं तुला महिन्याला किती हजार पाहिजेत मला फक्त सांग, तेवढं माझी द्यायची तुझी तयारी आहे. आणि आत्ता तिच्या अकाउंटवर किती पैसे असतात, किती एटीएम स्वॅप करते, काय करते मला काही माहित नाही. तिच्याकरता टाळ्या वाजवा. सुरुवात केल्यानंतर जो माझा बोनस वाढत गेला 10,000 पाहिला मी, तो बोनस वाढत गेला 10,000 ला, 30,000 ला, 2006 ला मी पहिल्यांदा आमच्या खानदानात चार चाकी गाडी आली मारुती. 2009 ला मी घेतली अल्टो. 2014
मध्ये मी घेतली वॉक्स वगैरे वेंटो आणि आज ऑडी समोर तुमच्या नाट्यगृहाच्या बाहेर लावली फक्त डीएसएनच्याच पैशावर. फक्त डीएसएन. मित्रांनो, बजाज बॉक्सर घेताना मला चार लोकांना विचारावं लागलं होतं, थोडे पैसे देता का? नाना म्हणजे माझे वडील. देता का? दाजी. देता का? मित्र. ऑडी घेताना कुणालाही विचार नाही, 13 लाख कॅश भरले, ऑडी बाहेर आहे. ही ताकद आहे डीएसएनची. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, मी जर रिएक्शन करत असेल तर माझ्या लाईफस्टाईल मध्ये चेंज होत गेला पाहिजे, आपण कमवत झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लीड बाय एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला ते काम करताना स्वतःला पॅशनेट करावं लागेल, ते काम करून दाखवावं लागेल. कितीही लोक नाही म्हणतील, रिजेक्शन यायला लागेल. आता स्पॅकोतले मी तुम्हाला काय फोटो दाखवले, स्पॅको मधले माझे काही मित्र कदाचित मी बोलवले होते, आलेत का? गेले. गेले. स्पॅकोमध्ये मी असताना तिथं जो माझा सॅलरी होता, मी कामाला सुरुवात केली, लोक म्हणायची देवकर डॉक्टर झाला, डॉक्टर झाला. सगळ्यात महत्वाचं, ज्या वातावरणात तुम्हाला निगेटिव्हिटी जास्त अनुभवता येते तिथं तुम्ही उत्कर्ष करू शकत नाही, एक्झिट घ्या. त्याच्यानंतर हे करत असताना जेव्हा चेक 50,000 तो चेक वाढत वाढत गेला आणि मी असं एक ड्रीम ठरवलं होतं की ज्या दिवशी माझा चेक 1 लाख असेल त्या दिवशी मी जॉब रिझाईन करेन. मी रिझाईन केल्यानंतर घरी आलो आणि मग मॅडमने सांगितलं की मी रिझाईन केलंय. कशाला केलो? आता कसं व्हायचं? कंपनी चांगली होती, दोन्हीकडे पण मिळायचं. आणि घरचे म्हणले हा तर येणार आहे, हा काय करत असतो, ह्याला जास्त अक्कल आली. ओके, हा आता दरदर की ठोकरे खाणार, येतं काय खरं नाही. सगळ्यात महत्वाचं, जेवढी लोक तुम्हाला जास्त निगेटिव्ह करतील तेवढ्याच उसळ्या मारता आल्या पाहिजे. जर मी बॉल खेळतो एखाद्या हातामध्ये टप्पे मारतो, टाप टाप टाप, बॉल खाली जर पडायला लागला टप्पा मारायचा की नाही मारायचा? मारायचा की नाही मारायचा? तो टप्पे मारत गेलो. ज्या दिवशी माझ्या नोकरी गेली त्याच्यानंतर पुढच्या वर्षात मला चेक सुरू झाला 1,60,000. 30,000 गेले, 60,000 एक्स्ट्रा आले. हे सगळं इन्कम होत गेला. आतापर्यंत मी डीएक्सएन मधून कमवले 2 करोड रुपये फक्त. 2 करोड. त्याच्यानंतर माझा बँक बॅलन्स आहे 30 लाख. पीपीएफ अकाउंट वर जाऊन चेक करू शकता. या महिन्यातली माझी खरेदी मी तुम्हाला सांगतो, 8 तोळे गोल्ड. काल लॅपटॉप घेतलाय 75,000 रुपयेचा, ऑडी घेतली 43 लाखाची, दुबई टूर झाली 50,000 आकडे काउंट करा. कॅश कॅश कॅश. हे कशामुळे शक्य होते? फक्त डीएसएन मुळ. काम एकच करायचंय तुम्हाला की सगळ्यात महत्वाचं, इथं बसलेला कुणी माहीत चालाल असा नाही की त्याला पैसा नकोय. पैशाची अलर्जी कोणाला आहे? लय पाहिजे हो, पण ती गेलं की लोक नाही म्हणतात. नाही म्हणलं की आम्हाला जरा वाईट वाटतं. का दीर्घामध्ये शिपूर आहे का तुम्ही? का टाटा बिर्ला शिपूर आहे? आपण फक्त नाराज व्हायचं नाही. 1, 2, 3, 4 ज्या लोकांना भेटेल त्यांना भेटत जायचं, ते काम वाढवत राहायचं. आणि हे जर काम वाढवत गेला तर आपण जास्तीत जास्त कमवू शकतो. आणि हा जो स्टेटस अचीव झालाय हा फक्त माझ्या टोटल टीममुळे झालाय. तो पहिल्यांदा मी तुमच्याकरता, तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही जी एनर्जी आहे, ही जी पॉवर आहे करण अंबेसेंटर बनण्याची, तो आवाज मला मिळायचा फक्त मुंबईमधून. मुंबईकरांच्या करता जोरदार टाळ्या. आणि जे के हा वर्ड माझ्या डोक्यात फिट बसलाय, कारण माझ्या एका मुलाचं नाव आहे जय, एकाचं नाव आहे कौस्तुभ. जे के काय नाव आहे? जे के. त्यामुळे जे के ची एनर्जी आणि चरडे दादाचा सन्मान. तुम्हाला जर माहित नसेल की क्राउन अंबॅसेडर कसा घडतो, एक पोरका विना आई वडिलांचा पोर अळणीला येतो, अळणीला येतो, माधुकरी मागतो, ग्रॅज्युएट होतो. ओके, याच्यानंतर माधुकरी मागून मागून शिकतो आणि तो होतो डीएक्सएनचा क्राउन अंबॅसेडर. सुरेश दादा चरडे, ही ताकद आहे. इमानी माणसालाच पैसे मिळतील. मराठी माणसाकडे जी इमान असेल, इमानदारी असेल, ऑनेस्टी असेल, ती मला नाही वाटत जगाच्या इतिहासात कुणाकडे आहे. ह्या भागात ती ताकद आहे, ही पॉवर आहे. आपण ते करू शकतो. अभी तो इस बात
एकच करायचं फक्त जेवढी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक असतील त्यांना प्रोडक्ट खायला द्यायचे, रिकमेंड करायचे. माझ्या घरात मी जे प्रोडक्ट वापरतो एकच सेंटेन्स आहे, चेंज द ब्रँड चेंज द लाईफस्टाईल. मी सोसायटीचा चहा का पितो, मी कोलगेट का लावतो, मी लक्स का लावतो, ते मला करोडपती करणार नाहीये. फिनिश. डिसीज मार्केट मधनं बाहेर पडायचे आपल्याला, आपला बिहार सारखं काम करायचंय. वेलनेस ब्रँड आणायचा आहे. 3 ते 4 प्रोडक्ट मी जर चेंज करू शकलो, मी जर फक्त 1000 विक्री करतोय, 1500 रुपयाचा मटेरियल मी घेतोय, 1500 रुपयाचा मटेरियल एखाद्याला घ्यायला लावतोय, आणि दर महिन्याला मी जर फक्त 2 लोक जॉईन करतोय, सिंपल फंडा. पण आता जायचंय मला कुठं जायचंय, मलेशियाला. फी किती करायचे आपल्याला, 3000. हे जर मी करत गेलो तर आपल्या खानदानात किती लोक आतापर्यंत मलेशियाला गेली विचारा. अहो कोणीच नाही गेलं. मग कधी जायचं, वर गेलं. तुकाराम महाराज आहे का तुम्ही, तुम्हाला यायला येणार आहे का कोण वरतून? कोणी येणार नाहीये, तुम्हाला स्वतःला जावं लागेल. आणि कधीही लक अजिबात हा शब्द नाहीये.